Hát! Gyerej! 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 नमस्कार, मी ऋतुजा पडदे, ऋतुजाज क्रिएशन या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आज आपण आणलो आहोत काळदरी खोऱ्यात. आपण मागील व्हिडिओमधील गावामध्ये आणि आज आपल्या काळदरी खोऱ्यामध्ये काय साम्य आहे आणि काय वेगळे पण आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही पाहत असाल पाणीमध्ये पुरंदर किल्ला आहे आणि त्याच्या या साईडला वज्रगड आहे. पुरंदरच्या पायथ्याला उसलेलं काळदरी गाव. या काळदरी गावाची लोकसंख्या जवळपास 1720 आहे आणि गावातील घरांची संख्या 343. गावाची विशेष माहिती द्यायची झाली तर 2000 पासून 2008 पर्यंत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानच्या माध्यमातून स्पर्धेत उतरलेलं गाव आणि 2008 साली प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कारानं पुरस्कृत झालेल्या काळदरी गावात आपलं मनपूर्वक स्वागत. ही आहे काळदरी खोऱ्याची अप्रतिम अशी इमारत. तसेच त्याच्या समोरील बाजूस पशुवैद्यकीय दवाखाना आहे. गावातील कामात प्रामुख्याने शेती असून पशुपालन तसेच दुग्ध व्यवसाय चालतो. काळदरी खोरे या गावातील ग्रामपंचायत इमारतीत सरकारकडून मिळालेले असंख्य असे पुरस्कार आहेत. महाराष्ट्र पोलीस यांच्या माध्यमातून एक गाव एक गणपती तसेच महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्ती हा पुरस्कार गावाने मिळवला आहे. त्यात प्रामुख्याने सर्वोत्तम असा राष्ट्रपती पुरस्कार दिसून येतो. हा पुरस्कार गावाला महिला पंतप्रधान प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळाला. हे आहे आतील बाजूतील दृश्य. ग्रामपंचायतीची इमारत सुसज्ज असून अत्याधुनिक उपकरणांनी पूरक आहे. राष्ट्रपती पुरस्काराबरोबरच निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा, पुणे जिल्हा परिषद, संत तुकडोजी महाराज असे असंख्य पुरस्कार या गावाने मिळवले आहेत. काळदरी गावामध्ये आपणास 4 मंदिरे दिसून येतात. आपण आलो आहोत काळभैरवनाथ मंदिरासमोर. तुम्हाला दिसत असेल मंदिरासमोर प्रशस्त असा परिसर आहे. महादेवाच्या मंदिरापासून किल्ले पुरंदर तसेच वज्रगडाचा मनमोहक नजारा दिसून येतो. काळदरी गावाला ऐतिहासिक वारसा पुरंदराचा आहे. विशेष म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म याच पुरंदर किल्ल्यावर झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये 11 जून 1665 ज्यावेळी पुरंदरावर लढा सुरू होता, दिलेरखान बिरजा राजेंद्र सिंग यांच्या विरोधात मुरारबाजी देशपांडे लढा देत असताना प्रसंग असा घडला, लढाई सुरू होती आणि दारुगोळा संपला तेव्हा रायगडावर बातमी पोहोचवली गेली आणि रायगडावरून दारुगोळा मागवला गेला आणि तो रायगडावरून येणारा दारुगोळा याच काळदरी मार्गे पुरंदरावर पोहोचवला गेला आणि लढाई पुन्हा सुरू झाली. या भागामध्ये 16व्या शतकात या भागातील पूर्वजांना दारुगोळा पोहोचवण्याचं काम केलं, अर्थात स्वराज्यासाठी काम केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये या भागामध्ये एक औषधी वनस्पतींचं वैशिष्ट्य आहे. सोनवा डॉक्टर नावाचा एक सर्वसामान्य माणूस या औषधी वनस्पतीच्या माध्यमातून लोकांना बरा करत होता आणि त्यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना उपचार करण्यासाठी सोनवा डॉक्टर यांचं महत्वाचं योगदान होतं. अशा ऐतिहासिक वारसा असणारं, काळाच्या भाळावर आपल्या कर्तृत्वानं नाव करणारं पुरंदरच्या दरीतील हे ऐतिहासिक काळदरी गाव. आणि तुम्ही फेमस असा इंद्रायणी भात आहे, तो नैसर्गिक रासायनिक नाही खत वापरली जाते, सगळे नॅचरली खत वापरले जातात, त्यामुळे ते भात आमचा इंद्रायणी एकदम फेमस आणि एकदम प्रसिद्ध भात आहे. त्यासाठी इंद्रायणी हा धार्मिक वारसाही त्याच पद्धतीचा आहे की या गावामध्ये म्हणजे आपण महाराष्ट्राची परंपरा म्हणतो वारकरी परंपरा, काळदरी गावामध्ये जवळपास गेली 56 वर्ष झाले अखंड हरणाम सप्ताह सुरू आहे.
ज्या 56 वर्षामध्ये पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली जाते आणि जवळपास 50% लोक ही माळकरी आहेत आणि वारकरी परंपरा जपणारं धर्म जपणारं हे गाव आहे. मी असं ऐकलं होतं की 12वीच्या पुस्तकामध्ये या गावचा धडा होता, काय सांगशील दादा? 2012 साली काळदरी गावचा धडा 12वीच्या पुस्तकात होता आणि 2019 बोर्डाच्या परीक्षेत इंग्लिशच्या पेपर मध्ये गावचा 5 मार्काचा प्रश्न आला की गावाचं विश्लेषण करायचं होतं. चारही बाजूने डोंगर असून येथील मुलांचं भविष्य काय काय आहे आपण ते त्यांना विचारूया. आणि तुझं काय व्हायचंय तुम्हाला भविष्यामध्ये? अरे वा मस्त, तुमची स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती नक्कीच पूर्ण होतील, तुम्ही प्रयत्न करत राहा. आपण आता गावातून चाललेलो आहोत. पाहत असल्याप्रमाणे गावात 60-70% कौलारू घरे दिसून येतात. मोजकी अशी आधुनिक पद्धतीने बांधलेली घरे आहेत. आम्ही आपले एक पांडुरंगाची माणसं आहोत, आपली पांडुरंगाची सेवा करायची अशी देवाची बी आपल्या नाथ साहेबांची सेवा करीत असतो. रोज रोज करतो गावापासून माध्यमिक शाळेचे अंतर 150-200 मीटर आहे. शाळेला जाईपर्यंत शेती दिसून येते. चला तर मग शेतामध्ये फेरफटका मारूयात. मधली पहिली शाळा आणि या शाळेमध्ये गावापासून आसपासचे 4-5 किलोमीटर मुलं येतात शाळेत येतात. 5वी पासून 12वी पर्यंत शाळा, विशेष म्हणजे 4-5 किलोमीटर मुलं चालत येते. म्हणजे मुलं इथे येतात आणि इथं येणारा मुलगा शिकल्यानंतर आता वस्तुस्थिती अशी की ह्या शाळेत जे विद्यार्थी शिकलेत त्यामध्ये काही शासकीय नोकरी, पोलीस अधिकारी आहे, काही डॉक्टर आहे, काही इंजिनियर आहे आणि भविष्यातही या शाळेतून शिकणारी मुलं नक्कीच उज्ज्वल भविष्य काढणार आहेत. कारण या भागाची परिस्थिती अशी आहे कष्ट करून शिक्षण घेणं नक्कीच म्हणजे या संस्थेचं हृदय तसंच आहे, शील घडवते तेच खरं शिक्षण. आणि मला वाटतं भविष्यात या भागातील मुलं सुद्धा त्याच पद्धतीनं, आमची हीच अपेक्षा आहे की या शाळेतली मुलं नक्कीच आपलं उज्ज्वल भविष्य घडवणार आहे. येस, त्यांचा मुलगा या शाळेतला पहिला विद्यार्थी जो आता नाशिक मध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. मी पण या संस्थेच्या शिकलेली आहे. म्हणजे तुम्हाला कशी वाटली काळजरी हे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा. प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा. माझं तुझ्याच क्रिएशन हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सह नवीन ठिकाणी. धन्यवाद.